नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मी निखिल, आपला विशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेपर कसा सोडवायचा आणि पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे घ्यायचे, जेणेकरून आपला एकही चूक होणार नाही आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडतील. तर पेपर देण्यासाठी काही टिप्स मी सुरुवातीलाच दिले होते टेलिग्रामवरती, परंतु जे भरपूर जण टेलिग्रामला जॉईन नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतो आहे आणि व्हिडिओद्वारे लवकर समजतं. त्यामुळे व्हिडिओमध्ये मी जे काही काही तुम्हाला सांगतो, जे काही तुमच्या कानावर पडतं, जे काही माझे शब्द मी तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही नीट ऐका आणि त्याचा तुम्ही अंमलात आणा. कारण मी जे सांगतो आहे ते अनुभव घेऊन सांगतो आहे. मी पेपर दिलेला आहे, मी पेपरला जास्तीत जास्त मार्क घेतले आणि पेपरचा मी स्ट्रॅटर्जी कशी वापरली होती ते सर्व माझा अनुभव मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आहे. तर मित्रांनो, उद्या पेपर आहे ज्यांचा, नवी मुंबईचा पेपर आहे उद्या, त्यांनी तर हे नक्कीच करा. आणि ज्यांचा आगामी पेपर आहे, आता भरपूर पेपर जाहीर झालेले आहेत, तारखा तुम्हाला दिसत आहेत. तर मी तुम्हाला सांगतो आहे पेपर कसा सोडवायचा. तर पहिली टीप आहे, पेपर हातात आल्यानंतर उत्तरपत्रिकेवर आपली माहिती व्यवस्थित भरा. मित्रांनो, ही व्यवस्थित भरा मी भरपूर वेळा सांगितलं होतं, परंतु SRPFच्या वेळेस SRPF जी भरती झाली होती त्यामध्ये बऱ्याच चुका केल्या होत्या मुलांनी, त्यामुळे त्यांच्या मेरिट लिस्टमध्ये नाव आलं नव्हतं, त्यांना फेल केलेलं आहे. मित्रांनो, जी आहे माहिती व्यवस्थित भरायची असते. तर माहिती कशी भरायची बघा, तुम्हाला तुमचा रोल नंबर आहे समजा 315 तुमचा रोल नंबर आहे समजा 0315, परंतु तिथं कसं असतं, असे कॉलम असतात, 1 ते 10 कॉलम असतात. तर तुम्ही काय करायचं आहे, 0 समोर 0 गोल करायचं, परत दुसऱ्या रकाण्यात 3 समोर 3 गोल करायचं, आणि तिसऱ्या रकाण्यात 1 गोल करायचं, आणि चौथ्या रकाण्यात 5 गोल करायचं. याप्रमाणे तुमचा जो रोल नंबर आहे तो तुम्ही उत्तरपत्रिकेवर व्यवस्थित लिहायचा. मित्रांनो, तुम्ही 100 पैकी 100 घ्या, नाही तर 100 पैकी 200 मार्क घ्या. जर तुम्ही हा रोल नंबर व्यवस्थित लिहिला नाही तर तुमचा 0 मार्क तुमचा OMR शीटवर काउंटच होणार नाही, तुमची अख्खी मेहनत वाया जाईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेवरील माहिती व्यवस्थित भरा. माहिती माहीत नसेल तर तुमच्या वर्ग शिक्षकांना विचारा, ठीक आहे. तर पुढचा बघा, रोल नंबर काय आहे किंवा जे काही रोल नंबर आहे त्यामध्ये व्यवस्थित भरा, लगेच सोडवायला घेऊ नका. मी तो रोल नंबर तुम्हाला महत्त्व आहे खूप. तिसरा महत्त्वाचं म्हणजे हे बघा, महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. मी त्यांना सुरुवातीला पेपर हातात जेव्हा घेता तेव्हा 1 ते 5 मिनिट तुम्ही जाऊ द्या, पण पेपर पूर्ण वाचा. पेपर हातात आल्यानंतर ना 1 ते 100 जे प्रश्न आहेत तुम्ही पहिल्यांदा बघायचं, मगच पेपरला सोडवायला सुरुवात करायचं. याचं कारण काय मित्रांनो माहिती आहे का, तुम्हाला काही काय माहिती असतं किंवा काही काही वेळेस गडबडमध्ये तुम्ही चुकता किंवा सोपे प्रश्न मागे असतात, तुम्हाला ते आयडिया येऊन जाते, यामधून तुम्हाला बराच फायदा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे पेपर सुरुवातीला पूर्ण वाचल्याशिवाय पेपर सोडवायला सुरुवात करू नका. 1-2 मिनिटं लागतात मित्रांनो 100 प्रश्न वाचायचं, म्हणजे पूर्ण पेपर वाचायचा नाही, एक नजर मारायची असते पेपरवरती. दुसरा पेपर बघा, जसा पेपरमध्ये प्रश्न आहे तसे 1 ते 100 सोडवा. उगाच आधी मराठी GK किंवा मॅथ्स असलं करत बसू नका. मित्रांनो, महत्त्वाचं आहे टीप ही, खूप अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला पहिल्या पानावरती पहिला प्रश्न जे आहे तिथूनच तुम्ही सुरुवात करायची सोडवायला. समजा पहिला पेपर तुम्हाला, इथे पुढे टीप आहे, हे तुम्हाला समजलं, दुसरं समजलं, तिसरं बघा, प्रश्न जे येतात ते पटपट सोडून घ्यायचं. याचा अर्थ काय माहिती आहे का, तुम्हाला पहिला प्रश्न येतो आहे लगेचच गोल करायचं, मग ते मॅथ्स असू दे बुद्धिमत्ता असू दे, दुसरा प्रश्न येतो लगेचच गोल करायचा, तिसरा येतो लगेचच गोल करायचं, समजा चौथा येतच नाही आहे तर ह्या प्रश्नाला गोल करायचं आणि 5व्या प्रश्नाकडे वळायचं. त्यांना तुम्हाला समजतं की बाबा हे प्रश्नाला किती वेळ जातो आहे, किती वेळ तुम्ही खाताय. त्यांना टाईम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे पेपरमध्ये. सर्वात आधी सोपे जेवढे आहेत 1 ते 100 ते तुम्ही गुण प्राप्त करून घ्या. तुम्हाला हे सर्वात महत्त्वाचं आहे. कन्फ्युजिंगवाले जे काही प्रश्न असतात बघा, कन्फ्यूज असलेले प्रश्न शेवटला सोडवायचं आणि इकडून तिकडून उत्तरे मिळतात. मित्रांनो, याचा अर्थ काय माहिती का, तुम्ही पेपर सोडवेपर्यंत 1 ते 100 प्रश्न सोडवेपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होतं की तुम्ही 100 पेपर दिलेला असता, तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होतं किंवा तुम्हाला पेपरमध्येच कुठेतरी प्रश्न सापडतो किंवा त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं, तर तुम्हाला एखादा प्रश्नाचं उत्तर इकडून तिकडून मिळण्याची शक्यता जास्त असते. तर बघा, प्रश्न नीट वाचा, पहिला पटपट सोडून घ्या, तिसरा गोल करताना तुम्ही
व्यवस्थित गोल करा. मित्रांनो, गोल करताना पण व्यवस्थित गोल करा. काही काही वेळेस गोल अर्धवट करतो, त्यामुळे तो काउंट केला जात नाही, किंवा 1 2 3 4 असतं. त्यामुळे तुम्ही काही काही वेळेस पहिल्यांदा पण गोल करता, दुसऱ्याला पण गोल करता, अशी चूक करू नका. प्रश्न जे येतात ते पटपट सोडून घ्या, आणि जे येत नाही त्याला गोल करा, आणि पुढचा प्रश्न घ्या. आणि असं करत करत 1 तासात जेवढे सोपे प्रश्न आहेत तेवढे सोपे प्रश्न मार्क कलेक्ट करा. आणि सर्व सोपे प्रश्न सोडवून झाले की मग ते गोल केलेले, म्हणजे जे तुम्हाला कन्फ्यूज झालेले प्रश्न आहेत ते सोडवा. आणि त्यात पण तुम्हाला मी सांगतो, त्यात पण तुम्ही पहिल्यांदा मराठी घ्या, नंतर GK घ्या, मग मॅथ्स घ्या. आणि मॅथ्स जे प्रश्न आहेत, मॅथ्स जे प्रश्न आहेत ते शेवटच्या 15 मिनिटापर्यंत ठेवू नका. 15 मिनिटाच्या शेवटच्या 15 मिनिटाच्या आतमध्ये मॅथ्सचे सर्व प्रश्न जे आहेत व्यवस्थित बघा, व्यवस्थित सोडून घ्या. मॅथ्सचे प्रश्न कम्प्लीट करून घ्या शेवटच्या 15 प्रश्नाच्या आतमध्ये, 15 मिनिटाच्या आतमध्ये. आणि जे GK आहे ते शेवटच्या 15 मिनिटामध्ये ठेवलं तरी तुम्ही चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 100 च्या 100 अटेम्प्ट तुम्ही करून घ्या, 100 च्या 100 अटेम्प्ट करून घ्या. इथे निगेटिव्ह सिस्टीम नाही, काहीही नाही आहे. तर मॅथ्ससाठी चौथा ऑप्शन बघा, मॅथ्ससाठी सुरुवातीलाच प्रश्नपत्रिकेवर A to Z आणि 1 ते 26 असे अंक आखून घ्या. म्हणजे जे बुद्धिमत्ताला लिहितात ते सर्वात आधी लिहून घ्या. तुम्हाला मी डेमो दाखवतो. हे बघा, इथे तुम्हाला डेमो दिलेला आहे, टेलिग्रामवरती सर्व दिलेलं आहे तुम्हाला डेमो. हे बघा, असं लिहायचं 1 ते 100, A to Z असं A to M लिहायचं. नंतर ना N खालीच लिहायचं, लगेच खाली लिहायचं, NOPQR असं लिहायचं. नंतर ना अंक द्यायचे त्याला 1 2 3 4 असे. नंतर ना 13 झाले, 13 नंतर खाली 14 15 16. म्हणजे ह्याच्यामुळं काय होतं, तुम्हाला सोपं जातं. उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ना तुम्हाला हे काम करायचं आहे. आणि दोन प्रकारे तुम्हाला हे लिहायचं आहे, A B C D नॉर्मली पण लिहिता येतं, नॉर्मल जसं लिहायचं तसं लिहायचं. याचा तुम्हाला खूप मोठा फायदा मित्रांनो तुम्हाला समजला असेल, पॉज करून घ्या. 5वा बघा, जो प्रश्न कधी वाचला नसेल तो प्रश्न आला की घाबरून जाऊ नका. 4-5 प्रश्न असे असतात मित्रांनो, 4-5 प्रश्नामुळे तुम्ही उर्वरित 95 मार्कावर तुमचा फोकस घालवू नका. ते प्रश्न तुम्हाला काय कोणालाच येत नसतात, बरोबर आहे, कोणालाच येत नसतात. 95 पैकी 95 मार्क घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यामध्ये चुकू नका. मित्रांनो, बरेच प्रश्न असे असतात आजच्या सांगलीच्या पेपरमध्ये, 3 ते 4 प्रश्न असे होते जे कधी तुम्ही वाचले नव्हते किंवा तुमच्या कधी डोक्यातही नव्हता असा प्रश्न येऊ शकतो. त्या प्रश्नाला काय करायचं आहे, गोल करायचं, गोल त्या प्रश्नाला नंतर न सोडवा, एकदम शेवटला सोडवायचं. तुम्हाला ते येतच नाही आहेत तर तुम्ही काय करायचं, त्या प्रश्नाला इम्पॉर्टंट देत बसायचं नाही. मित्रांनो, जे काही तुमच्या 90 प्रश्न तर तुम्हाला येत असतात, तर 90 पैकी 90 घेण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा, ठीक आहे. 6वं बघा, OMR शीटवर गोल करताना पर्याय व्यवस्थित बघून गोल करा. काही जण काय होतं माहिती आहे का, पर्याय आता 100 प्रश्न 51 उत्तर क्रमांक 2 असतं, म्हणजे B असतं. तर तुम्ही ॲन्सर शीटवर, OMR शीटवर करताना काय करता, 51 3 गोल करता, किंवा 52 3 2 गोल करता, ही घोड चूक करू नका. मित्रांनो, तुमच्या हातातले प्रश्न तुम्ही घालवू नका, मार्क घालवू नका. 7वा बघा, जर गणिताचा प्रश्न सुटत नसेल तर ऑप्शन घ्या की आणि ऑप्शन घेऊन प्रश्न सोडवा. 90% प्रश्न मित्रांनो गणिताचे ऑप्शनवर सुटतात, 90% प्रश्न ऑप्शनवर सुटतात. आणि महत्त्वाचं म्हणजे जर गणिताचा प्रश्न सुटतच नसेल, मॅथ्सचा प्रश्न सुटतच नसेल, तर त्याला 1 मिनिटाच्या वर वेळ देऊ नका. तो वेळ तुम्ही इतर प्रश्न सोडवायला घ्या. मित्रांनो, शेवटी तुम्हाला 10-15 मिनिटं उरले असेल सर्व प्रश्न सोडवून, तेव्हाच तुम्ही काय करायचं, तो गणिताचा प्रश्न घ्यायचा. मित्रांनो, व्यवस्थित ऐका, पूर्ण व्हिडिओ नक्की ऐका, तुम्हाला एकही मार्क तुमचा पेपरमध्ये जाणार नाही आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला, ठीक आहे. 90% प्रश्न ऑप्शनवर सुटतात, बरोबर आहे. GK मध्ये काही प्रश्न कन्फ्यूज असतील तर त्या प्रश्नांना छोटासा लॉजिक लावा. मित्रांनो, लॉजिकवर असतात सर्व GK चे प्रश्न असतात, ते लॉजिकवर असतात. सर्वच्या सर्व जे GK चे प्रश्न असतात तुम्ही ऑप्शन बघून पण सोडवू शकता. काही प्रश्न, काही ऑप्शन असे असतात ते तुम्हाला लगेच कळतं की बाबा हे इथे नाही आहे, शक्यच नाही आहे. तर त्यावरून तुम्हाला लॉजिक लावून तुम्हाला उत्तर आपोआप सोडवता येईल. मित्रांनो, तुमचं लॉजिक लावणंसुद्धा महत्त्वाचं आहे. 8वं बघा, पेपर सोडवताना गोंधळ, गडबड, माइंड गोंधळ करू नका, माइंड शांत ठेवा. त्यामुळे मी म्हणतो जे सोपे आहे त्याचे मार्क सुरुवातीला कलेक्ट करून ठेवा. कारण काय होतं, गोंधळात जर तुम्ही गोंधळात मध्ये काय होतं,
सोपे प्रश्न पण तुमचे अवघड होऊन बसतात आणि कन्फ्यूजवाले होऊन बसतात, त्यामुळे 80 प्रश्न जे 90 प्रश्न जे असतात ते तुमचे हातातले असतात, ते तुम्ही घालवू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपर 10वीच्या बेसवर असेल, त्यामुळे पेपर सोपा असणार, म्हणजे पेपर 10वी ते 12वीच्या बेसवर असतो मित्रांनो आपला पोलीस भरतीचा। 10वी ते 12वीच्या बेसवर असल्यामुळे पेपर सोपा असतो, टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे। तेव्हा मी सांगितलं होतं बॅट्समनच्या वेळेस, आतासुद्धा पेपर अवघड नसतो, पेपर तुम्ही बघितला आहे आता, पण तुम्हाला स्ट्रॅचरची कळली आहे, पेपरची आयडिया कळली आहे, तुम्हाला मी सांगितलं आहे वारंवार की काय वाचायचं, आता टेन्शन घ्यायचं नाही आहे। सुरुवातीला पेपरच्या अगोदर एक दिवस काहीच वाचायचं नाही, सगळ्यात महत्त्वाचं पेपरच्या अगोदर एक दिवस काहीच वाचायचं नाही आहे, काही वाचायच्या भानगडीत पडू नका। जे तुम्हाला येतं ते तुम्हाला आतापर्यंत तुम्ही केलं आहे, ठीक आहे, त्यामुळे काही वाचू नका, हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा। बरेच जण वाचून जातात आणि कन्फ्यूज होऊन बसतात, कन्फ्यूजमध्ये 2 मार्क गेले, सिली मिस्टेकमध्ये 2 मार्क गेले, ते तुमचं एक दिवसाचं वाचनामुळे होत असतं। आधी तुम्ही वाचता त्यामुळे तुमचं मार्क जातात। दहावी बघा, पेपरला जाताना कसलाही अभ्यास करू नका, कोणताही प्रश्न वाचून जाऊ नका, पण खूप अभ्यास केलेला आहे, जाताना अभ्यास केला तर आणखीन कन्फ्युजन वाढेल। तुम्ही जे पेपरला वाचलंय तेच पेपरला प्रश्न येतील, वेगळे काही प्रश्न येणार नाही, त्यामुळे तुम्ही काहीही वेगळं वाचायचं टाळा। 11 बघा, कोणाला उत्तरे सांगण्याच्या नादात तुम्ही दुसरीकडे गोल करत बसू नका, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे। 11वा पॉईंट आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, लिहून घ्या, पॉईंट लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा, हे लक्षात ठेवा, ह्यामुळे तुमचे मार्क जातात। एक मार्क परीक्षेला महत्त्वाचा असतो, एक मार्कावर 10,000 पोरं असतात एक मार्कावरती। त्यांना तुम्ही बघितलं असेल 90 मार्कावरती 90 पैकी 90 मार्क घेणारे 100 जण आहेत, परंतु 91 मार्क घेणारा ह्या 100 जणांना मागं पाडलेला असतो, त्यामुळे तुम्हाला एक मार्क महत्त्वाचा असतो। बघा, 11 नीट वाचा, कोणाला उत्तरे सांगण्याच्या नादात तुम्ही दुसरीकडे गोल करू नका, सिली मिस्टेक एकही करू नका। मी 1000 वेळा सांगितलं आहे सिली मिस्टेक टाळा। प्रश्न सिली मिस्टेक कसं टाळायचं तुम्हाला सांगतो, प्रश्न व्यवस्थित वाचला नाही होय, व्यवस्थित वाचायचं, प्रश्नामध्ये बघायचं उत्तर काय आहे, उत्तर करताना गोल व्यवस्थित करा, प्रश्न तुम्हाला येत असतो गडबड करायचं नाही, गडबडमध्ये तुमचे सिली मिस्टेक होतात। प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर 90% सिली मिस्टेक होत नाही। तर मित्रांनो, भविष्याचा प्रश्न आहे, एक मार्क महत्त्वाचा असतो। बरेच वेळा टेस्ट सोडवताना तुमच्याकडून प्रश्न येत असतो, पण चुकून तुम्ही दुसरीकडे गोल केलेला असतो, म्हणजे प्रश्न जमत असतो उत्तर येत असतं परंतु तुम्ही दुसरीकडे गोल केलेला असता। फायनल पेपरला तसं करू नका, आता हा शेवटचा पेपर आहे, समजून तुम्ही पेपर द्या, उद्याचा पेपर अत्यंत महत्त्वाचा आहे, तो तुम्ही पेपर सोडू नका, त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा। आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, OMR शीटवर गोल करताना पर्याय बघून त्याच पर्यायावर तुम्ही गोल करता का याची खात्री करा, आणि मगच तुम्ही OMR शीटवर गोल करा। मित्रांनो, वर्दी तुम्ही 100% दिसणार यावर्षी, मला माहिती आहे, मला ठाऊक आहे। सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा, तुम्ही सर्वजण लवकरात लवकर यशस्वी होऊन तुमचा जो ध्येय आहे तो पूर्ण कराल आणि वर्दीमध्ये नक्की दिसाल। मित्रांनो, मी आपलाच वर्दीतला एक माणूस निखिल टिळे आपला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला जर हा लेख वाचायचा असेल तर टेलिग्रामवरती आहे, टेलिग्रामची लिंक इथे दिसत आहे तुम्हाला, टेलिग्रामवरती तुम्ही अशा प्रकारे सर्च केला तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल। तर मित्रांनो, पुन्हा एकदा नीट वाचा, पेपर देण्यासाठी काही टिप्स आहेत ते तुम्हाला सांगितलेत, तर व्यवस्थित पेपर द्या, उद्याचा पेपर महत्त्वाचा आहे, तो तुमचा शेवटचा पेपर असायला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला कोणतेही पेपर द्यायची गरज पडणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही पेपर द्या आणि वर्दीमध्ये नक्की दिसा। जय हिंद, जय महाराष्ट्र।